विचार नाही तुम्ही त्याच्यानंतर असं सांगितलं की इलेक्शन हर हरून जेव्हा घरी जातो तेव्हा काय असतं वातावरण ते पण तुम्ही सांगितलं होतं कसा निवडणूक होती मतमोजणी एक सर थोडं सांगतो सात निवडणुका झाल्या ऐकून नव्वदपासून पासून सलग झाल्या आणि अटीतटी या झाल्या त्यात कुठलेही कॉम्प्रोमाइज नाही काही नाही अतिशय सहा महिने दोघंही तयारी करत होतो निवडणुकीला दिवस तर अतिशय झुंज असायची प्रत्येक गावात परंतु सात निवडणुकीत एकदा हे आमच्या तालुक्यात एकशे एक्कावन कलमाची सुद्धा निवडणुकी काळात केस झाली mm. हा माझा आणि आबासाहेबांच्या मधला अतिशय सुसावांधू आणि निवडणूक हारल्यानंतर मी त्यांचं दर्शन मी घ्यायचो अभिनंदन करायचो ते माझ्या पाठीहून थाप मारायचे आणि एवढंच सांगायचं थांबायचं नाही पुढं चालायचं आहे निराश होऊ नका mm. आठ दिवसांनी भेटू म्हणायचे mm. आणि मी घरी निघा mm. मला जाताना काय वाटत नव्हतं लोकं बिक थोडी पोरं ही नाराज रडायची करायची वडायची ठीक आहे भीती वाटायची गावजवळ आल्यावर कारण घरी गेल्यानंतर मला माहित ही बायकोचा राडा रडणं वरडणं आरडणं ह्याला कसं आता सापोर जायचं हे भीती वाटाय ठरलेला कार गेलं तिथं ह्याला उभा राहाय कोणी सांगित होतं सारखं उभा राहतंय पडतंय आमचं सगळं अपमान करतय कस तर तिला समजोष सगळं जाऊ दे पुढच्या उडू दे घाबरू नको करून आपलं वेळ मारून हे पण बाबू तुम्ही खरतर तर काँग्रेसच्या मुशीमध्ये